अलका रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. सर्वात प्रथम एक गड्डी पालकची भाजी घेतली, त्याने धुवून साफ करून घेतली आणि 200 ग्रॅम पनीर घेतलं. आला लसणाचे पेस्ट घेतले 1 चमचा, 2 टमाटे कापून घेतले, 2 कांदे घेतले, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 8 दिवाटी दही घेतलं, 8 दिवाटी चण्याचं पीठ घेतलं, थोडा हिंग घेतला, चवीनुसार मीठ घेतलं, थोडे जिरे घेतले आणि हळद पावडर घेतली. तर सर्वात प्रथम आपण भाजी ही वाफळून घेऊया पाण्यामध्ये टाकून, मग नंतर ती मिक्सरमध्ये काढून त्याला फोडणी देऊ. ही थोडी वाफळून घ्यायची आणि मग त्याच्यात मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायची, मग त्याला फोडणी द्यायची. कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकूया, नंतर पनीर फ्राय करून घेऊया, मग भाजीला फोडणी देऊया. आता याच्यामध्ये कांदा टाकला आणि ते फ्राय कोडा गुला दुसर, कारण जास्त कांदा भाजायचा नाही. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया, जिरे टाकूया थोडे, त्यानंतर थोडे हिंग टाकूया. त्यानंतर हळद पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. हे चांगले जीव झालेला आहे. आता याच्यात आपण हे टमाटे टाकूया, हे चांगले 5 मिनिटासाठी वापरू. टमाटे चांगले झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूया, थोडं दही टाकूया. आता टमाटे एक जीव झालेला आहे, चांगला मसाला. त्याच्यात आलं लसणाचे पेस्ट मी नंतर टाकले, कारण ते आलं टाकले तर त्याचा वास निघून जातो, म्हणून ते नंतर टाकले. आता आपण याच्यात दही अर्धी वाटी आणि मिरची धने पावडर टाकूया. त्याच्यानंतर पालकाचे पानं आणि चण्याचं पीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता ते एक जो करून घेऊया. आता याला जरा उकळी देऊन नंतर वरून पनीर फ्राय केलेले ते टाकूया. मसाले उकळून मध्ये टाकून 5 मिनिटं त्याला उकळून. आता आपली पालक पनीरची भाजी एकदम टेस्टी आणि बेस्ट झालेली आहे. जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज सबस्क्राईब करायचं विसरू नका. कोणी राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढे बेलला बटन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ लवकरच मिळेल. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.